माझं सोलापूर न्यूज चॅनल। मुंबई IPL 17व्या हंगामाची 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे। पहिलाच सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे। फाफ डू प्लेसिस याच्याकडे RCBच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे, तर महेंद्रसिंग धोनी हाच CSKचा कॅप्टन असणार आहे। मात्र त्याआधी CSKला मोठा झटका लागला आहे। CSKचा स्टार गोलंदाज हा दुखापतीमुळे IPLच्या या हंगामात खेळू शकणार नाही। मीडिया रिपोर्ट्सनुसार IPLमध्ये चेन्नईसाठी खेळणाऱ्या मथीशा पथिराणा याला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे 4-5 आठवडे खेळता येणार नसल्याचं समजतंय। मथीशा याला 6 मार्च रोजी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यादरम्यान दुखापत झाली। मथीशाला त्यानंतर त्याच्या खात्यातील पूर्ण ओव्हरही टाकता आल्या नाहीत। मथीशाला झालेली दुखापत ही लेव्हल 1 ची आहे। मथीशाला या दुखापतीतून बरं होण्यासाठी 2-3 आठवड्यांचा वेळ लागू शकतो, त्यामुळे मथीशा पहिल्या टप्प्यातून बाहेर पडल्याचे जवळपास निश्चित झाले। मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।